यशवंत दिनकर फडके उर्फ यदि फडके, आधुनिक कालखंडाचे इतिहासकार, चरित्र लेखक, ललित लेखक आणि विचारवंत म्हणून यशवंत दिनकर फडके यांची महाराष्ट्राला ओळख आहे। यशवंत दिनकर फडके अर्थात यदि फडके यांचा जन्म 3 जानेवारी 1931 रोजी सोलापूर येथे झाला। सोलापूरच्याच हरिभाऊ देवकरण हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले। शाळेत असताना द्वारकादास भगवान कर्णिकाच्या संग्राम या वृत्तपत्रातून त्यांनी लेखनाला सुरुवात केली। मॅट्रिकनंतर राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची BA आणि MA ही पदवी त्यांनी मिळवली। संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष या प्रबंधासाठी विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी PhD पदवी प्राप्त केली। शासकीय महाविद्यालयात त्यांनी प्रथम अध्यापन केले। मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अधिव्याख्याता आणि प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले। अध्यापन करताना त्यांनी विविध विषयावर विपुल लेखन केले। स्वतंत्र आणि संपादित अशी एकूण त्यांची 62 पुस्तके प्रकाशित आहेत। त्यापैकी 9 पुस्तके ही इंग्रजीतील आहेत आणि बरेचसे लेखन आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासावर आहे। शोध बाळगोपाळांचा, रधो कर्वे, केशवराव जेधे, शोध सावरकरांचा, लोकमान्य टिळक, क्रांतिकारक विष्णुशास्त्री चिपळूणकर, कहाणी सुभाषचंद्राची, डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे कार्य यावरही त्यांचे बरेच लेखन आहे। डॉक्टर आंबेडकर आणि काळाराम सत्याग्रह, डॉक्टर आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस, 20व्या शतकातील महाराष्ट्र, याशिवाय त्यांची अनेक ललित स्वरूपाची पुस्तके प्रकाशित आहेत, जसे की दृष्टादृष्ट, शोधता शोधता, व्यक्तिरेखा, स्मरण रेखा, नाही चिरा नाही पनती या पुस्तकातील ललित लेखावरून त्यांनी केलेले स्फुट लेखन आढळते। तसेच इतिहास संशोधक, व्यासंगी विद्वान, चिकित्सक, संपादक अशा विविध भूमिकातून केलेले लेखन यदि फडके 2000 साली बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले होते। असे होते यदि फडके। धन्यवाद।